जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या। नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याच्या वितरिकेसाठी जमिनी दिलेल्या कोपरगाव तालुक्यातील खोपोडी येथील 17 शेतकऱ्यांना अखेर 18 वर्षांनंतर जमिनीचा मोबदला मिळाला। संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नामुळे सदर शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्यापोटी सुमारे 1,12,00,000 रुपये इतकी रक्कम प्राप्त झाली आहे। कोल्हे यांच्यामुळे मागील 18 वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी कोल्हे यांचे आभार मानलेत। स्नेहलताताई कोल्हे व विवेक दादा कोल्हे यांच्या प्रयत्नातून आमच्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळाला आणि आमचे शेतकरी या ठिकाणी आज चांगल्या प्रयत्नांना यश मिळालं। वेळोवेळी त्यांनी त्यांचे पीए असेल ते स्वतः असेल त्यांनी पत्रव्यवहार करून या पूर्ण कामाचा पाठपुरावा केलेला। जिथं जिथं आम्हाला अडचणी आल्या त्याच ठिकाणी त्यांनी भरपूर असा पत्रव्यवहार करून आम्हाला सहकार्य केलेलं। हा प्रश्न जवळजवळ गेली 15 ते 18 वर्षापासून प्रलंबित होता आणि आज तो प्रश्न मार्गी लागलेला। श्री रामनवमी उत्सवानिमित्त श्रींची प्रतिमा, वीणा आणि पोथीची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी संस्थांचे तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी पोथी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी वीणा, प्रशासकीय अधिकारी डॉ आकाश किसवे आणि प्रशासकीय अधिकारी संजय जोरी यांनी प्रतिमा घेऊन सहभागी झाले होते। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव आणि कावेरी जाधव, संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी आदीजण उपस्थित होते। संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील काणेफनाथ यात्रेला लाखोंची गर्दी पाहायला मिळाली आहे, तर बैल घोडा शर्यत आकर्षण बिंदू ठरली आहे। घुलेवाडी येथील ग्रामदैवत काणेफनाथ महाराजांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशरोहण समारंभ उत्साहात संपन्न झाला। या यात्रेत बैल घोडा शर्यतीचा अनुभव घुलेवाडीकरांसह पंचक्रोशीतून आलेल्या यात्रेकरांना घेतला आहे। अमृत महाआवास अभियानात अहमदनगर जिल्ह्याने आतापर्यंत 16,500 घरे पूर्ण करून राज्यात सर्वोच्च राहण्याचा मान मिळवलाय। यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात जामखेड प्रथम क्रमांकावर असून जामखेड तालुक्यात 211 घरे पूर्ण आहेत। 20 नोव्हेंबर 2022 पासून सुरू झालेले हे अभियान 31 मार्च रोजी संपत आहे। या कालावधीत जामखेड तालुक्यानं प्रधानमंत्री आवास योजनेत सर्वाधिक 1610 तर राज्य पुरस्कृत योजनेत 401 अशी एकूण 2011 घरे पूर्ण केली आहेत। याबद्दल पंचायत समिती प्रशासनाचं सर्वत्र कौतुक होत आहे। संगमनेर तालुक्यातील खंडोबा महाराज मंदिर नानद दुमाला परिसरातील फॉरेस्टला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली असून यावेळी अग्निशामक दलाला पाचारण करत शर्तीच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली होती, मात्र या आगीमध्ये मोठमोठ्या वृक्षांचं नुकसान झालंय, मोठ्या प्रमाणात झाडे जळून खाक झाली आहेत। ही आग कशी लागली हे मात्र समजू शकलं नाही। जुलैची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। कोपरगाव नगर परिषद हद्दीतील गोदावरी पेट्रोल पंप ते समता स्कूल रस्त्याला तांत्रिक मान्यता मिळाली असून लवकरात लवकर या रस्त्याचं काम करण्यात यावं, हा निधी इतरत्र वळू नये यासाठी आज कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मुख्याधिकारी शांतारामजी गोसावी यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी माजी नगरसेवक कृष्ण आढाव, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर अध्यक्ष कार्तिक सरदार, सोमनाथ आढाव, संदीप सावतडकर, संतोष शेजवळ, रुपेश वाकचौरे, राजेंद्र पाखले, विशाल निकम, निलेश रुईकर, ऋतुराज काळे, अनिरुद्ध काळे आदीजण उपस्थित होते। पारनेर तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला। एका बापानं आपल्या मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे, तसेच बायकोलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय। या घटनेनं तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेतील आरोपीची पत्नी जबर जखमी असून या घटनेनं पारनेर तालुका हादरून गेला असून एवढी टोकाची भूमिका घेण्यामागं काय कारण असावं याचा तपास पोलीस करत आहे। पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक विजय ठाकूर हे करत आहेत। अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा विखे विरुद्ध थोरात असा राजकीय सामना रंगणार आहे। यावेळी कारण
पुन्हा निवडणुकाच आहेत। गेल्या 15 वर्षांपासून विखे पाटलांचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या शिर्डी मतदारसंघातील राहता बाजार समितीची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवण्याचा निर्धार बाळासाहेब थोरात यांनी केलाय। विखेंच्या मतदारसंघात महाविकास आघाडीची मोट बांधत बाळासाहेब थोरात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत। यामुळे नगर जिल्ह्यातील राजकारण तापणार आहे। पायी शिर्डीला येतो साईनाथा, तुम्ही दर्शन द्या हो आता। सियावर रामचंद्र की जय, सद्गुरु साईनाथ महाराज की जय। या जयघोष करत मुंबईहून निघालेले तब्बल 10,000 साईभक्त नाशिक मार्गे शिर्डीकडे रवाना झालेत। अतिशय शिस्तबद्ध असलेल्या हजारो पालख्या आणि लाखो साईभक्त रस्त्याने जाताना भक्तिमय वातावरण तयार करतात। नाशिकमध्ये आगमन होताच वेगवेगळ्या ठिकाणी साईभक्त आणि पालख्यांचं स्वागत केलं जात आहे। सध्या अनेक मुलं गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत, मात्र मुली मिळत नाही आहेत। संगमनेर तालुक्यातील दरेवाडी गावातील सरपंच आनंदा रावसाहेब दुर्गुडे यांनी यावर एक वेगळी शक्कल लढवली आहे। त्यांनी शेतकरी अर्धांगिणी योजना दरेवाडी गावात कार्यान्वित केली आहे। शेतकरी वर्गातील मुलेही भरपूर काबड कष्ट करतात, मात्र या मुलांना कोणीही मुली देत नाही। अशा मुलांची लग्न लवकरात लवकर व्हावी आणि समाजात एक चांगला संदेश शेतकऱ्यांविषयी जावा हा चांगला दृष्टिकोन ठेवून दरेवाडी गावचे सरपंच आनंदा दुर्गुडे यांनी स्वखर्चातून शेतकरी अर्धांगिणी योजना आपल्या गावात कार्यान्वित केली। शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न लवकरात लवकर व्हावीत यासाठी शेतकऱ्यांच्या मुलासोबत लग्न केलं तर दरेवाडी गावचे सरपंच हे वैयक्तिक स्वखर्चातून त्यांना 5,000 रुपये आणि संसारूपी साहित्य देणार आहेत। या योजनेला त्यांनी शेतकरी अर्धांगिणी योजना असं नाव देत ही योजना कार्यान्वित केली आहे। या बातम्यांसह जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। News24 सह्याद्री।